इतिहासाची साक्ष सांगती इथल्या सागर लहरी साग मनाची लाट सुखाची नमस्कार. रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. आता माझ्याकडे मी प्रवीण पवार उप विभागीय अधिकारी पदभार स्वीकारून 4-1 महिने झाले मला इलेक्शनच्या दरम्यान मी जॉईन झाले. या ऑफिसची जर निगडीत आपण विचार केला तर प्रामुख्यानं सुपरवायझरी ऑफिस ही आहे म्हणजे तहसीलदारांच्या वरती. तर माझ्याकडे 2 तालुके आहेत चिपळूण आणि गुहागर. तर या 2 तालुक्यांचं महसूल प्रशासनाचं काम करण्याची महत्वाची जबाबदारी माझ्यावर असते. या व्यतिरिक्त कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सुद्धा एक दंडाधिकारी म्हणून एक महत्वाची जबाबदारी असते. आता डायरेक्टली आपल्याशी रिलेटेड कोणते विषय येतील, आता सरपंच किंवा उपसरपंच म्हणून तुम्ही काम करत असाल तर गावातले बरेचसे प्रश्न असतील महसूलच्या अनुषंगानं. तर समजा जमिनीशी निगडीत काही अडचणी असतील, काही दावे असतील, तर हे दावे सर्वप्रथम तहसीलदारांच्याकडे येतात. तहसीलदारांच्या संदर्भातले काय दावे असतील, समजा फेरफार झाला असेल तर तो रद्द करायचे असतील, तर ते अपील जे दाखल करतात ती सर्व अपीलही प्रांतांच्याकडे येतात माझ्या ऑफिस असतात. काही लोकांना अनुभव असेल तुमच्यातील काही कोर्ट मॅटरसाठी प्रकरण चालतात जिथं वकील असतात किंवा वकील नसेल तर आपण स्वतः सुद्धा बाजू मांडू शकतो. त्याला आपण अर्ध न्यायिक स्वरूप म्हणतो, म्हणजे पूर्ण कोर्ट नाही अर्धा कोर्ट सिंपल भाषेमध्ये अर्ध न्यायिक कोर्ट असं संबोधलं जातं. ह्या केसेस ह्या बऱ्यापैकी माझ्या समोर चालतात. ह्याचा जो निर्णय असतो याच्या विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अपील जातात. तर पहिलं अपील हे माझ्याकडे येतं, तुम्ही सुद्धा त्यांना सांगणं अपेक्षित आहे की कशा पद्धतीने ते कामकाज होतं. तर जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक अर्ज असतो, तो अर्ज फुलफिल करायचा आणि त्यासोबत आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स आणि इतर जातीचा पुरावा असणारी पुरावे अधिकृत किंवा ते झेरॉक्स पुरावे हे पुरावे आपण सेतूमध्ये जमा करायचे. म्हणजे आपल्या तालुक्याला सेतू केंद्र आहे. या व्यतिरिक्त महाई सेवा केंद्र पण आहे. आपापल्या आसपासची जी महाई सेवा केंद्र असतील त्या दोन्हीपैकी कुठेही आपण जमा करू शकता. आणि ती जमा केल्यानंतर तहसीलदारांच्याकडे 2 डेस्क असतात, म्हणजे जे 3 टप्प्यात एकूण तपासणी होते त्यातला पहिले 2 टप्पे हे तहसील ऑफिसला तपासले जातात आणि 3रा टप्पा म्हणजे माझ्याकडे येतो डायरेक्टली. माझ्याकडे आल्यानंतर तो तपासला जातो. आता ह्याच्यामध्ये पूर्णतः ऑनलाईन सर्टिफिकेट झालेली आहे, म्हणजे घर बसल्या तुम्ही मोबाईलवरून सुद्धा आपले सरकार पोर्टल आहे त्याच्यावरून सुद्धा अर्ज करू शकतात. आता आपल्यातले बरेचसे मुंबईला राहणारे लोक आहेत, ते नवीन मुलं शिकलेले आहेत, ते ऑनलाईन अर्ज करतात आपल्या सरकारच्या माध्यमातून. जर तो मुंबईत कुठेही बसू शकता, फक्त पुरावे त्यांनी स्कॅन करून अपलोड करायचे आणि सगळं ऑनलाईन प्रक्रिया होणार, म्हणजे हार्ड कॉपीचा संबंध नाही, सर्टिफिकेट पण ऑनलाईन तयार होणार, तुम्ही तिथं प्रिंट काढून घ्यायचं. एवढी सुलभ प्रक्रिया झालेली आहे. त्याच पद्धतीनं नॉन प्रिव्हिलेज कन्सेप्ट असतो, म्हणजे उन्नत प्रवर्गात तुम्ही मोडता की नाही पडत. तर 8 लाख हे उत्पन्नाची मर्यादा असते. 8 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर तो क्रिमिनियर समजला जातो आणि त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर नॉन क्रिमिनियर, म्हणजे उन्नत नसणारा उन्नत असणार. तर ती प्रमाणपत्र सुद्धा आम्ही जात प्रमाणपत्राच्या आधारे देतो. ही 2 प्रामुख्याने प्रमाणपत्र हे माझ्या लेवलला असतात. आता अजून पण जर मॅडम कोण कॅम्प घ्यायचा असेल गावातला प्रमाणपत्रासंदर्भात त्याला आम्ही मदत करू, आमचे लोक पाठवू. जे जर आता बऱ्याचशा मुलांना आवश्यक आहेत कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये त्याचंही मोठ्या प्रमाणात काम असतं.
आणि वेळोवेळीचे येणारं काम, समजा आता भूसंपादनाचं काम आलं, हे आता संपत आलेलं आहे शेवटच्या स्टेपला, तर भूसंपादन नाही ते लिटिगेशन असेल, कोर्ट मॅटर असेल, त्याच्यामुळे थांबलेलं आहे जवळजवळ, कारण मी याच्या अगोदरच पंचनामे लगे वाटप झालेलं आहे. आणि मी आता म्हणतात ना की शेवटचं राहिलं असेल ते तापी कुंपून त्यावर असतं, पेढेचा विषय वेगळा आहे, पेढे नाही पण इतरांचा राहिलेला आहे. माझ्या अध्यक्षतेखाली असते व्हिडिओ, त्याचे परिचित सचिव असतात. तर अशी काही तुमच्या गावात काही प्रकरण असतील ज्याच्यावरती 2011 अगोदरची अतिक्रमण आहे सरकारी जागेवर, तर ती आपल्याला रेग्युलराइज करता येतील, अधिकृत त्याला मग खजा मालक म्हणून म्हणजे भोगोडदार म्हणून घोषित करता येईल. आणि तशी असतील प्रकरण बरीचशी, आता तुमच्याकडे ग्रामसेवक सांगू शकतील तुमच्या अतिक्रमण कधीपासून आहे, अनधिकृत अतिक्रमण सरकारी जागेवर, तर मग ते आपल्याला नावावर करता येईल. तसं 1911 त्याच्यानंतर 500 चौरस फुटापर्यंत फ्री मध्ये द्यायचं आहे, आणि त्याच्यावरच जर असेल तर ते रेडिओ लेखनाच्या 50% 100% जे ठरलेलं त्याच्यानुसार द्यायचं आहे. 500 चौरस मीटर खूप जागा नाही, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं ते तर फ्री मध्ये देऊ शकतो आपण. सर जर मोकळ्या जमिनी असतील आणि जर लोक युज करत असतील त्यावरती काय सरकारी जागा तर नाही, ती मोकळी जागा असते त्याला प्रॉब्लेम नाही ना, नाही तशी देता येणार नाही सरकार कसं काही. नमस्कार, मी शाहिद केरडकर, रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 3 जानेवारी 2020 1831 साली या देशामध्ये एका अशा मातेचा जन्म झाला जिला क्रांतीज्योती म्हणून संबोधलं जातं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशामधल्या महिलांना खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं. या महिला शिक्षित व्हाव्या यासाठी त्यांनी स्वतः संघर्ष केला आणि म्हणूनच आज महिला स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत, त्या स्वतः बोलू शकतात, आपल्या हक्काने अधिकारासाठी संघर्ष करू शकतात. आणि म्हणूनच आज तो कृतज्ञता दिन आहे की ज्या मातेनं, ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेनं आपणाला महिला म्हणून जावटण्याचा अधिकार दिला, त्यांचा आज कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांचं स्मरण करावं, त्यांच्या विचारांचा जागर करावा. या माध्यमातून या काही महिला सरपंच आहेत ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जात आहेत, आपल्या हक्काने अधिकाराची जाणीव त्याची माहिती घेत आहेत आणि त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली देखील अर्पण करतात, त्यांचं स्मरण देखील या ठिकाणी होत आहे. सर्वप्रथम आपण आमदार पत्नी आणि चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजाताई निकम यांच्याकडून जाणून घ्या की नेमकी काय संकल्पना होती आणि कशाप्रकारे आज सावित्रीबाईंचं स्मरण केलं जात आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि जयंती साजरी करताना एक महिला म्हणून मला नक्कीच अभिमान आहे, कारण सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिक्षण दिलं, कारण त्यांनी जर आम्हाला शिक्षण दिलं नसतं तर आम्ही चूल आणि मूल इथपर्यंतच राहिलो असतो. पण आज शिक्षण घेतल्यामुळे आज महिला खूप चांगलं प्रशासन काम करण्याच्या तयारीत आहेत, कारण 50% आरक्षण या दृष्टीने आज ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच आज काम करत असणाऱ्या ह्यांना काही प्रशासकीय प्रश्न त्यांच्यामध्ये दिसून आले आणि त्या दृष्टीने आपण आज ही जयंती साजरी करतो, कारण जयंती साजरी करताना अभिमान आहे पण ह्या दृष्टीने प्रशासनाची माहिती मिळावी म्हणून आम्ही पंचायत समिती सर्व विभाग असतील किंवा प्रांत विभाग असेल किंवा तहसील साहेब हा विभाग असेल की ह्याच्याशी कामकाज निगडीत असलेलं हे ग्रामपंचायतीशी निगडीत आहे आणि त्या दृष्टीने त्यांना सखोल माहिती मिळावी किंवा योजनेची माहिती मिळावी असं थेट त्यांना आज चर्चा करण्याची एक संधी आज या निमित्ताने आपण सगळ्यांनीच म्हणजे उपलब्ध करून दिली, कारण आज सगळ्या ठिकाणी आज महिला अर्थ असल्यामुळे सरपंच उपसरपंच काम करत आहेत, कारण सावित्रीबाई फुले कारण हे शिक्षण धोरण घेऊन त्यांनी एक स्त्री शिक्षणाची क्रांतीज्योत त्यांनी जी आमच्या महिलांसाठी त्यांनी प्रज्वलित केली त्या ज्योतीचं आम्ही पंत्या आणि पंतीची वात ही कायमच प्रत्येकीच्या जीवनामध्ये नक्कीच उज्ज्वल राहू शकते, पण त्या दृष्टीने आज आम्ही एक मोठं पाऊल टाकलेलं आहे की त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाचा आधार घेऊन प्रशासनामध्ये काम करत आहोत आणि ह्या कामाची पूर्ण सखोल माहिती या दृष्टीने मिळावी आणि म्हणून आजचा हा एक माझा उपक्रम आहे, कारण मी पंचायत समितीचे सभापती काम करत असताना तालुक्यातील काही प्रश्न निगडीत आहेत की ते पंचायत समितीशी असू शकतात किंवा वरच्या सभागृहात किंवा वरच्या कार्यालयात म्हणजे तहसील आणि प्रांतशी निगडीत असू शकतात, तर हा योग्य मार्गदर्शन मिळणं हे महिलांना गरजेचं वाटलं आणि त्या दृष्टीने
आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करत असताना एक हा उपक्रम आम्ही हाती घेतला आणि हा उपक्रमाचा लाभ माझ्या महिलांना नक्कीच होऊ शकतो. कारण जेव्हा प्रांत साहेबांशी किंवा तहसील साहेबांशी चर्चा करत असताना त्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले आणि त्या प्रश्नाचं सखोल त्यांना उत्तरही मिळालं. कारण भविष्यात काम करत असताना असणाऱ्या अडचणी त्याच्यावर मात करायचं असेल तर पहिलं प्रशासन आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि मी खरंच प्रशासनाचं धन्यवाद देते, कारण आज माझ्या ग्रामीण भागातल्या सगळ्या महिला आज सरपंच काम करत असताना त्यांना सखोलतेची माहिती मिळाली आणि ह्या माहितीच्या द्वारे त्या जनतेला नक्कीच न्याय देऊ शकतील असं मला वाटतं. आणि आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची आपण जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. फक्त साजरी करून इथं न थांबता त्यांचे विचार आणि त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि मग सावित्रीच्या लेखी म्हणून आपण आज समाजात नक्कीच काम करू आणि कराल असं मी अपेक्षा व्यक्त करते. आणि मी सावित्रीबाई फुलेंना मी अभिवादन करते. धन्यवाद. तर या होत्या पूजादेवी निकमी आणि अत्यंत सखोलपणे अत्यंत चांगल्या शब्दांमध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले आणि अर्थात या महिला ज्या सावित्रींच्या लेखी म्हणून संबोधतात, चांगलं कार्य समाजामध्ये करतात, त्यांना देखील एक माहिती देण्यासाठी उपक्रम राबवला होता. एक सरपंच आपल्याबरोबर आहेत. एक तुम्ही सरपंच म्हणून कार्य करत असताना तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, समाजातल्या एकत्रित ज्या समस्या आहेत त्या जाणून घेता, त्या सोडवण्याचा प्रयत्न करता, मात्र याच्यामध्ये तुम्हाला काय समस्या येतात ते तुम्हाला काय वाटतं सावित्रीबाईंबद्दल? आजचा दिवस 30 जानेवारी म्हणजे सावित्रीबाईंचा जन्मदिवस. आम्ही धन्यवाद देते की पूजाताई निकम मॅडम सभापती ह्या आमच्या आजच्या घडच्या सावित्रीबाई फुलेच आहेत असं मी म्हणेन. की मी जी प्रशासनाची ज्या अडचणी होत्या आज मला 2.5 वर्ष होऊन गेली, पण ही सखोल माहिती मला मिळाली. कोणत्या गावच्या सरपंच? मी आंबतखोल गावची सरपंच असून मी पूजाताई निकम मॅडमना मी धन्यवाद देते की मी इतकं 2.5 वर्ष काम करून सुद्धा मला एवढी प्रशासनाची माहिती नव्हती. पण हे सावित्रीबाईंनी जसं आई आम्हाला मातीत गिरवून लिहायला शिकवलं, सुशिक्षित केलं, पण आज खरोखरच आम्ही सरपंच उपसरपंच च्या वतीनं मी सावित्रीबाई म्हणून पूर्णपणे आम्हाला घोषित केलं, शिक्षण दिलं ते पूजाताई निकम मॅडमनी. तर या सर्व सरपंच महिला आहेत ज्या आपापल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, मात्र प्रश्न सोडत असताना आपल्याला सुद्धा थोडस ज्ञान प्राप्त व्हावं, आपण आणखी सक्षम व्हावं ज्ञानाने आणि सर्व दृष्टीने, त्यासाठी त्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांजवळ येत आहेत, माहिती घेत आहेत आणि पुन्हा एकदा सक्षम म्हणून समाजामध्ये कार्य करण्यासाठी पुढे जात आहेत. तर म्हणूनच सावित्रीबाई फुले यांचा स्मरण होते, कारण त्यांनीच हे शिक्षणाची सुरुवात केली, महिला शिक्षित केला, त्यासाठी त्यांना स्वतःला शेणफेक घ्यावी लागली, दगडफेक त्यांच्यावरती झाली, अनेक त्यांना टीकेला सामोरे जावं लागलं, मात्र त्यांनी आपला जो अट्टास होता तो पूर्ण केला आणि आज महिला शिक्षित झाल्यात, सक्षम झाल्यात, आज स्वतःच्या पायावरती उभ्या राहत आहेत आणि समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये ते आपलं अस्तित्व निर्माण करून आहेत. आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा पुण्यस्मरण होते, त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केलं जाते. तूर्तास आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या वतीनं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करूया. तूर्तास आम्ही थांबतोय. मी शाहिद केरटकर, राजेश जाधवसह रत्नागिरी वन, धन्यवाद.